राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला सरकारला सादर होण्याची शक्यता. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या घोषणेची चिन्ह. राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकारच नसल्याचा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचा दावा. ओबीसींमधून आरक्षण हाच पर्याय असल्याचा पुनरुच्चार. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार, तर रात्री 7:30 वाजता सभा. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस, जरांगेंचा डॉक्टरी उपचार घेण्यास नकार. निवडणूक कोणतीही असो, चर्चा माझ्या नावाची होते, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 3 पक्ष एकत्र आल्यामुळे आपल्याला मतदारसंघ राहिला नसल्याचंही वक्तव्य. यंदा मुसळधार पाऊस बरसणार, जागतिक हवामान संस्थांचा अंदाज. अल निनोचा प्रभाव जूनपर्यंत संपण्याची शक्यता. विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर. हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं. सरकारकडून शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण. चंदीगडमध्ये अर्जुन मुंडा, पियुष गोयल आणि नित्यानंद राय करणार बातचीत. बिहार विधानसभेत आज नितीशकुमार सरकारची अग्निपरीक्षा. 128 आमदारांचा पाठिंबा असल्याचा नितीश यांचा दावा. तर तेजस्वी यादवांच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ. सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार, राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार असल्याची काँग्रेस सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींकडून आज 1 लाखाहून अधिक नोकऱ्यांची भेट. 47 ठिकाणी रोजगार मिळावे, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहकुटुंब आज अयोध्येत राम मंदिराचं दर्शन घेणार. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही केजरीवालांसोबत अयोध्येत जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.